नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक पालेभाजीचा प्रकार कसा करायचा ते बघणार। यापूर्वी आपण अनेक प्रकारच्या पालेभाज्या खूप वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे गरगट भाजी किंवा परतून केलेली भाजी, अशा खूप भाज्या बघितल्या आहेत। तुम्ही माझ्या चॅनलला प्लेलिस्टला भाज्या विभाग जर सर्च केला तर त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतील। आज आपण चवळीची, म्हणजे आपण चवळी म्हणतो, काही ठिकाणी त्याला तांदूळजा असंही म्हणतात, तर या पालेभाजीची भाजी परतून कशी करायची ते आपण बघणार आहोत। नेहमी केली जात नाही, पण खरं म्हणजे प्रत्येकाने ती अवश्य खावी अशी भाजी आहे, कारण त्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण भरपूर आहे, व्हिटॅमिन ए, B1, B2, B3 अशी सर्व प्रकारची जीवनसत्व त्यामधून आपल्याला मिळणार आहे। तर अशी ही आरोग्यदायी भाजी नक्की सगळ्यांनी खायला पाहिजे। करायला सोपी आहे, अगदी थोड्या साहित्यामध्ये बनते। चविष्ट अशी भाजी कशी करायची ते आज आपण पाहूया। पटकन साहित्य बघून घ्या, लगेचच कृती करूया। चवळीच्या भाजीची एक गड्डी मी बाजारातून आणली, निवडली, स्वच्छ धुतली आणि नंतर चिरून घेतलेली आहे। अगदी बारीक चिरायची नाही, ओबडधोबड जरा जाडसर चिरायची। काही लोक तर ही भाजी न चिरता नुसतं डिक्षा पानं पानं काढून घेतात आणि तशीच ती परततात। ती भाजी कशी आहे हे दाखवण्यासाठी मी थोडीशी पानं शिल्लक ठेवलीत तुम्हाला दाखवायला। हे बघू शकता अशा पद्धतीची ही भाजी असते। ती निवडायची, चिरायची, आणि कुठलीही पालेभाजी ही अतिशय स्वच्छ धुवावी लागते, त्याप्रमाणे ती धुवूनही घ्यायची। या भाजीत घालण्यासाठी आपण काय काय घेतलंय, तर इथे मी 5 मोठ्या पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, त्यानंतर ठेचून घालणार आहे। तुम्ही बारीक चिरून घातला लसूण तरी चालतो, पण ठेचून घातल्याने त्याचा स्वाद जास्त छान लागतो। 1 टीस्पून एवढं लाल तिखट घेतलेलं आहे। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं, पण कसं असतं, पालेभाजी दिसायला आत्ता आपल्याला खूप दिसली तरी शिजल्यावरती ती खूप थोडी होते। जर आपण आत्ताच्या प्रमाणाने जर का तिखट मीठ वगातलं तर ते नक्कीच जास्त होतं, त्यामुळे अंदाजाने जरा कमीच घालायचं। 2 हिरव्या मिरच्या क्रश करून घेतलेल्या आहेत। मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे। भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतर अंदाज घ्यायचा भाजी किती आहे, आणि मग मीठ घालायचं, म्हणजे मीठ खारट होणार नाही भाजी आपली। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, खूप बारीक पण चिरायचा नाही, ओबडधोबडच चिरून घ्यायचा। आपल्याला आता 2 टेबलस्पून तेलाची फोडणी करून भाजी करायची। कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। पालेभाजीला थोडंसं तेल जास्त लागतं म्हणून 2 टेबलस्पून घातलंय। तेल तापलंय, मोहरी घालूया, मोहरी तडतडली की जिरं घालूया। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, भरपूर लसूण घालायचा, ठेचून घातला म्हणजे त्याचा वास छान लागतो। हिरवी मिरची, त्यावर कांदाही घालते आहे, हिंग हळद आधी घातलं नाही आहे कारण ते जळून जाईल, जरासा कांदा वापरून झाला की मग घालूया हिंग आणि हळद। दोन ते तीन मिनटं एवढंच झाकण झाकून ठेवायचं आहे कांदा वाफण्यासाठी। गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे, हाय फ्लेमवर कांदा लाल करायचा नाही। झाकण काढून बघूया। छान मस्त लसणाचा वास सुटलाय, लसूण मिरची। आता हा कांदा थोडासा मी बाजूला करतेय, आणि हे मधलं जे तेल आहे त्याच्यावर आपण लाल तिखट घालूया, म्हणजे तेही छान खमंग होईल। आता तेलामध्ये आपण तिखटही परतून घेतलंय, सगळं एकत्र करते आणि आपण ती चिरून धुवून ठेवलेली जी भाजी आहे ती याच्यावर घालूया। थोडासा हिंग घालते आहे। कोणी कोणी या भाजीला हिंग हळद घालत नाहीत लसूण आणि कांदा असल्यामुळे, पण मी घालते, मला त्याचा स्वाद आवडतो।
आता ही धुवून ठेवलेली भाजी आपण घालूया. ही दिसायला आता एवढी दिसली तरी शिजल्यावर खूप कमी होते. चिरलेली भाजी घालून घेतली आहे, हलवून घेऊया. गॅस मी बारीक ठेवलेला आहे. भाजी चांगली नीट मिक्स करून घेतली आहे आणि आता 2 मिनिटं झाकण ठेवूया. पटकन शिजते ही भाजी. झाकण काढून बघूया. बघा भाजी किती कमी झाली आहे. आता याच वेळेस आपण त्यामध्ये थोडस मीठ घालूया. नंतर मीठ कमी वाटलं तर आपल्याला वाढवता येईल. आणि भाजी नीट छान हलवून घेऊन पुन्हा 1-2 मिनिटं झाकून ठेवू, कारण मिठामुळे काही वेळेस पालेभाजीला पाणी सुटतं. मग ते पाणी आपल्याला आटवावं लागेल. मीठ घालून भाजी नीट मिक्स केली आहे आणि आता पुन्हा झाकण ठेवून आपण 1-3 ते 4 मिनिटं ठेवूया. गॅस बारीकच ठेवायचा. आपण अगदी 3-4 मिनिटं झाकून ठेवलं होतं. झाकण काढून बघूया. वाव, काय सुंदर भाजी झाली आणि किती कमी झाली आहे बघा. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की कमी होते भाजी, त्यामुळे आधी मीठ नाही घालायचं. आता आपण सर्विंग बाउल मध्ये भाजी काढून घेऊया. आपली चवळीची परतून केलेली भाजी तयार झाली आहे. अतिशय आरोग्यदायी अशी ही भाजी आहे. सगळ्यांनी अवश्य खावी. भाकरी बरोबर, फुलक्या बरोबर, गरम पोळी बरोबर अतिशय सुंदर लागते ही भाजी. आज आपण याच्यामध्ये फक्त कांदा लसणाचा वापर केलाय. कोणी कोणी मुगाची डाळ भिजत घालून करतात, किंवा कोणी शेवटी जेव्हा आपण 2 मिनिटं झाकून ठेवलं होतं त्यावेळेस थोडस ओबड धोबड जाडं भरडं दाण्याचं कुठंही घालतात. आज आपण ते काहीच यामध्ये घातलेलं नाही. अगदी 4 साहित्यामध्ये आपण ही चविष्ट भाजी बनवलेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने चवळीची परतून भाजी करा आणि मला नक्की कमेंट द्या. तुम्हाला जर माझा परतून केलेल्या चवळीच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असला, ही रेसिपी आवडली असली, तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका, म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील. पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.